शबनम धरल्या इथे शिडीला, शबनम ने शिडी धरल्या आणि इथं शबनम ची बाकी आहे. हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग. कसं काय तिकडे डान्सर नाचवायला अरे. सो गाईज, तर आज आम्ही आता काय आले कोण गेले परत नाही. सो आता काय तर आहे वाटतं सण वगैरे, मला माहित नाही, तर त्याची स्वच्छता करायची. तर मम्मी म्हणले आज जरा तुमचं काम थांबवा बाजूला, जरा प्लीज जरा घराचं सगळेजण स्वच्छता करूया. मग आम्ही थांबले, आता सगळेजण स्वच्छता करणार आहे. सगळंच घर शॉप स्टोअर रूम सगळं. तर ऑइल लई लावलं आहे डोक्याला, कारण की आता झाल्यानंतर मी सगळं स्वच्छता झाल्यानंतर मग मस्त फ्रेश आंघोळी वगैरे करणार आणि एकदा. सो चला आता आम्ही लागतो परत स्वच्छता करायला. गाईज, आज आई पण जाणार आहे तिच्या घरी. चला चला पडते स्वच्छता करणार आहे सगळेच टोटल पूर्ण. पहिला आईला आता अलविदा करतो. वडापाव आणलाय आम्ही खायला. मग आई आता आईला पार्सल दिले तर खाणार म्हणले, कारण की आता चहा चपाती खाल्ल्या. मग आता आम्ही आई गेल्यानंतर मग आम्ही आमचं खाणार हिश्श्याचं हिश्श्या आईच्या हिश्यात ठेवले. धन लावून येणार, बिन नाही. बिन म्हणजे काय? तर गाईज, या वडापाव खायला आम्ही सगळी बसलो. वडापाव खायला आणि मग लागणार आहे कामाला. शबनम धरल्या इथे शिडीला, शबनमनं. तर हा, तर गाईज, शबनमनं शिडी धरल्या आणि हे दोन शबनमची भाची आहे. डोळ्यात जाऊ नये म्हणून दबंग दबंग जावा. तर इकडे मम्मी गॉगल घालून हे खिडकी वगैरे सगळ्या साफ करायला. सिया पण बघा घेतले. आणि आता अतुल जाणार आहे पहिला किचनच्या वर आणि नंतर मग आम्ही सगळे किचन मध्ये. त्या दिवसला हाईटचा उपयोग आणि त्यानंतर मग आम्ही इकडचं करू पर्यंत ते सगळं आवडले मग दुकानात जाणार बसणार सगळेजण. सो चला, हा गॉगल चला. आणि इकडे दिदी लागल्या सगळ्या जाळ्या साफ करायला. इकडची खिडकी तिकडची खिडकी मम्मी लागल्या असे सगळेजण एक एक काम घेतल्यात. आतून इकडचं वरचं करायलाय किचन सगळं क्लीन. आमचं सुरू आहे वर सगळं स्वच्छ जाळ्या वगैरे काढायच्या. मी आली आता क्लीन करायला. आणि इथं सिया पुसा लागल्या सगळं दरवाजा फर्निचर वगैरे सगळं. तर गाईज, आता सगळं झालंय, किचन झालं. आता अतुलने केलं वरचं, मीने केलं आणि आनंदने शेड धरले. आता आनंदने फरशी झाडून पुसा लागले. आता किचन, मग हॉल आणि मग बेडरूम. आणि इकडे दोघांचं सुरू आहे, अतुलचं आणि दिदीचं झालं आहे दुकान. सगळं दुकान स्वच्छता साफ करायचं राहील. ओवर चढलाय ही खालणं सगळे कप्पं सगळं. आता हे पूर्ण दुकान ही आणि ही यांनी क्लीन करणार. आणि विहानाशी आहे शांतपणे खेळायला आम्हाला सतवत लॅपटॉप घेऊन, म्हणजे आम्ही काम करावले त्याने डिस्टर्ब नाही करणार आम्हाला. हा खेळा सर बघू शकताय तुम्ही किती झालंय. हे सगळं अटाळ आहे, थोडं थोडं महत्वाचं ह्यात आहे ते काढून आम्ही पॅक करून वर ठेवायला लागले. आणि बाकी सगळं भंगार कचरा सगळं बाहेर नेणार आहे. तर आता असं आहे, नंतर बघा आता कसं होतंय. गाईज, पूर्ण स्क्रीन केलं बघा कसं वाटते, एकदम स्वच्छ. आता कप्प पण मोकळे झाले पूर्ण. आम्हाला जेवढी भरले होते सगळे आणि पूर्ण दोन पोती सगळं वेस्ट निघाली. सो आता कसं झाले नक्की सांगा. हे लय खाली होतं आणि ह्याची हाईट वाढवली. आता आम्ही पूर्ण हे बाथरूमच्या पर्यंत नेलं आणि म्हणजे जाळं पण जाळांपत्रा खराब होतं त्यामुळं. सो तरी अजून पाईप लावायची आम्हाला त्याला, तोपर्यंत आम्ही ठेवले असं.
तर बघा गाईज किती भारी झालं शेड, कसं होतं आणि कसं झालं। मी बघितला आम्ही सकाळपासून ते आतापर्यंत कंटिन्यू कामच करत होतो। आज सगळं घराची स्वच्छता केली आणि आतली बाहेरची स्टोर रूम परत ते बाहेरचं तुम्ही बघितला कसं झाले एक नंबर। म्हणजे पहिला शेड कसं होतं आणि आत्ता शेड कसं झाले एकदम, म्हणजे पडायला आलं शेड, मग ते पाणी पण लेगळत होतं आणि बमचे जाळ लावताना बम पण विजायचं त्यामुळं। सो आता फायनल तर ते झाले आणि तुम्ही शॉपचा पण पहिला कचरा बघितला नंतर बघितला क्लीन कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा। आणि आता आम्ही जेवणार आहे, आज माझी फेवरेट भाजी आहे पिवळी बटाटोची भाजी। सो आता सगळेजण आवरून बसले आहेत बघा, सगळे आराम करायला आपापले, सगळेच फॅमिली लागलेली रिहान सी आपण। सो चला आजचा ब्लॉग आता आपण इथे एन्जॉय करू। सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं नका आणि तुमचं प्रेम असंच राहते। बाय बाय।